युवा पिढीच्या तरुण मनावर भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संस्कार करणारा एक तपाचा महाप्रकल्प म्हणजे कीर्तन विश्व. तंत्रज्ञानाच्या आधारे कीर्तनाची परंपरा घरोघरी नेणाऱ्या या प्रकल्पातील अनेक कीर्तने आपण नित्यनेमाने ऑनलाईन पाहत आहात. या प्रकल्पाला अनेक जणांचा आर्थिक हातभारही लाभत आहे. आजचे कीर्तन वैभव गोविंद लिमये पाडले दापोली यांनी त्यांचे चुलत बंधू कैलासवासी श्री जयंत मुकुंदलिमये यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले आहे. वैभव दादा आपले मनपूर्वक आभार. आजचे कीर्तन स्वर्गीय श्री कृष्णाजी शंकर झारे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केले आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा कृष्णाजी झारे, त्यांचे सुपुत्र श्री अजय कृष्णाजी झारे आणि त्यांची स्नुषा सौ अनुश्री अजय झारे पुणे यांनी. संपूर्ण झारे परिवाराचे कीर्तन विश्वच्या वतीने मनपूर्वक आभार. आपणही कीर्तने आणि प्रवचने प्रायोजित करून कीर्तन विश्वच्या कार्यात सहभागी होऊ शकता हेच विनम्र आवाहन. धन्यवाद. अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कूर्मादी सुकर आम्हासाठी अवतार. श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानं जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम. Thank you.
hari jay jay ram mere gamagani sanilab madagamagani sa jay jay ram mere gamagani re sanilab magare sa jay jay ram mere gamagani re gagare sa sanilab magagare sa jay jay ram ram krishna राम कृष्ण हरे जय जय राम दुर्बाजुमुद दुख विमोचक दुर्जन गंगम हरे जय जय राम दुर्बाजुमुद दुख विमोचक दुर्जन गंगम हरे जय जय राम हरे जय जय राम मगरे सने सा जय जय राम राम कृष्ण हरे परी मनास बाटे
इच्छात बगुण गाया, इच्छा तब गुण गाया, इच्छा तब गुण गाया, इच्छा तब गुण गाया, कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु देवा, जनार्दन सद्गुरु ते विनवी, जनार्दन सद्गुरु ते विनवी, निरंजनी चाराया, निरंजनी चाराया, कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु देवा, कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, कीर्तनी ये गुरु राया, गुरु राया, गुरु राया, रघुपति राघव राजा राम, प्रीत पावन सीता राम, रघुपति राघव राजा राम, प्रीत पावन सीता राम, रघुपति राघव राजा राम, प्रीत पावन सीता राम, राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राजाधिराज रामचंद्र महाराज वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, कीर्तनासाठी एकमेव पूर्णपणे वाहिलेलं यूट्यूब चॅनल आपलं कीर्तन विश्व आहे, तेव्हा या निमित्तानं आपण सगळ्यांची कीर्तनं ऐकतो आहोतच, पण पुढल्या महिन्यात कोणती कीर्तन येणार याची आपल्याला उत्सुकता असेल तर 20 आणि 22 दिनांकाला आपण निश्चितपणे आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ती कीर्तनं जाणून घेऊन त्याला प्रायोजित करण्याचा प्रयत्न करा। आणखीन प्रायोजकत्वासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कार्यालयाचे नंबर दिलेलेच आहेत, त्याच्यावर आपण संपर्क करू शकता। त्याचबरोबरीनं आपल्या भागामध्ये कोणी नवोदित कीर्तनकार असेल ज्याचं कीर्तन या ठिकाणी व्हावं अशी आपली इच्छा आहे, त्यांना आमच्याशी संपर्क करायला सांगा, आपण निश्चितपणे या नवोदितांनासुद्धा उत्तम संधी देऊ। तेव्हा हा अनेक वर्ष चालू राहणारा मोठा उपक्रम आहे, याला लाईक करणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं आपल्या सगळ्यांचं कार्य आहे। निश्चितपणे कीर्तनाचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर प्रायोजकत्व घेऊन ह्या सगळ्या कार्याला हातभार लावा। नमस्कार। कीर्तन विश्वच्या अंतर्गत या वर्षीचा कीर्तन विशेष म्हणून आपण दशावतारांच्या कथा चिंतनामध्ये घेत आहोत, तेव्हा या संपूर्ण मालिकेला ज्या ज्या लोकांनी अत्यंत आवडीनं ऐकलं, आवडीनं पाहिलं, आवडीनं सगळ्यांपर्यंत पोचवलं, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभारही आहेत आणि पुन्हा एकदा या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागतही आहे। मागल्या 3 भागामध्ये आपण राम अवताराचा संदेश पाहिला, आपण प्रत्येक अवताराच्या फक्त विस्ताराने कथा पाहत नाही आहे, कथेमधला संदेश, त्यांच्या एकूण चरित्राचा सारांश, त्यांना काय सांगण्यासाठी इथं यायचं होतं आणि ते काय सांगून गेले आहेत याचं स्मरण, असं रामकथेचा थोडासा आढावा घेतला। आता आजपासून कृष्णकथेचा, म्हणजे कृष्णावतारामध्ये त्यांनी जे सांगितलं खरं म्हणाल तर कृष्णावतारात त्यांनी सांगितलेली भगवद्गीता हीच 12 वर्ष पुरणारा विषय आहे, पण अर्थात एवढा मोठा विषय लांबवण्यापेक्षा सांप्रत आपण थोडक्यात पाहू,
जसं इयत्ता पहिली ते दहावी आपण सगळे विषय थोडक्यात बघतो आणि मग ज्याच्यामध्ये अधिक आवड असेल तो विषय महाविद्यालयात जाऊन विस्तारपूर्वक बघतो, मग विद्यापीठात जाऊन त्याच्यापेक्षा विस्ताराने. पण हळूहळू त्या 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 इयत्तेत गेल्यानंतर ह्या सगळ्या विषयाचा ओहापोह करायचा असतो. संप्रत आपण सगळ्या अवतारांची तोंड ओळख ही विविध कीर्तनातून घेतली आहे. या दशावतार कल्पनेमध्ये आपण या अवताराच्या कथेचा सामाजिक, राष्ट्रीय, व्यक्तिशः, कौटुंबिक असा जो काही संदर्भ आहे आणि त्यातला जो संदेश आहे याच्यावर आपण चिंतन अधिक करत आहोत. तेव्हा कृष्णावताराचं चिंतन सुरू करूया. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहिण बंधू चुलता कृष्ण माझा, बहिण बंधू चुलता कृष्ण माझा, बहिण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. उत्तरी पैलं पारू भवन क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. गोपाल कृष्ण महाराज की जय. त्वमेव माता च पिता त्वमेव हा आपल्या सर्व पूजाविधीमध्ये किंवा धार्मिक कार्यांमध्ये सतत म्हटला जाणारा मंत्र आहे. आणि असा अभंग ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल त्या मंत्राचंच हे थोडंस सुलभ असलेलं भाषांतर आहे. पण मंत्रामध्ये नसलेल्या पण काही गोष्टी या अभंगात आहेत. कारण त्वमेव माता च पिता त्वमेव
या ओळीप्रमाणे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता हे बरोबर झालं, पण त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव या दुसऱ्या ओळीमध्ये भगवंताशी नातं जोडताना तो बंधू आहे किंवा तो सखा आहे अशा तऱ्हेने नाही. तुकोबांनी या अभंगाच्या द्वितीय पंक्तीमध्ये बहिण बंधू चुलता कृष्ण माझा, आता बहिण हे नातं सहसा आपण म्हटलं जात नाही हो, बंधू म्हटलं जातं, बहीण पण तूच, बंधू पण तूच. आणि मंत्रामध्ये कुठेही नाही असं काकाचं नातं जोडलंय चुलता, का जोडलं असेल कल्पना नाही, कारण आपल्याकडच्या अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये काका पुतण्याच्याच जोड्या जास्त गाजलेल्या असतात हे लक्षात घेतलं तर आपल्या जीवनामध्ये काकांचं महत्त्व मोठं आहे यात संशय नाही. तेव्हा ह्या महत्त्वाच्या पदाच्या दृष्टीनं काही वेळेला वडिलांचे सद्गुणसुद्धा मुलात येत नाहीत पण काकांचे येतात, असा बऱ्याच वेळेला सार्वत्रिक अनुभव दिसतो आणि हा अनुभव बहुतेक मान्य केलेला दिसतो. त्यामुळं बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. पण या निरूपणानंतर सुद्धा आपल्याला एक चिंतन करावंच लागेल, ते म्हणजे माता पित्यांचे गुण मुलात असलेच पाहिजेत असं नात्याचा दावा लावताना अट नाही. आईला गाता येतं मुलाला गाता येत नाही म्हणून त्या मुलाची ही आईच नाही असं नाही म्हणता येत. गुण नसला हा नात्याला बाधा न येणारी गोष्ट आहे. वडील मोठे उद्योगपती आहेत, पोराला एवढा उद्योग समजत नाही, नात्यामध्ये काही फरक पडत नाही, हे वडील आहेतच. त्यामुळे माता पिता बंधू भगिनी याच्यामध्ये त्यांचे गुण असलेच पाहिजेत असा नाते संबंधाला सक्तीचा विषय नाही. त्याच्यातनं सुटका असू शकते, काय आमच्या काका नाही येतो आम्हाला नाही येत त्याला काय फरक पडतो, तरी ते काका आहेतच आणि मी बोका आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव. मात्र अशा अनेक नात्यांमधून एखादी पळवाट सापडू शकते हे माहीत असल्यामुळे तुकोबांनी पुढच्या चरणामध्ये असं एक नातं सांगितलंय की ज्या नात्यातून पळवाट काढताच येत नाही. आणि ते नातं असं सांगितलंय कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तार, कृष्ण माझे सद्गुरु आहेत, विषय बंद. अहो गुरु म्हटल्यानंतर गुरु जे शिकवतो त्यातलं मला काही येत नाही तरी ते माझे गुरु आहेत असं म्हणणं हा गुरुचा अपमान आहे. मी समजा म्हटलं मी अमुक अमुक पंडितजींचा शिष्य आहे गाण्यामधला, नाही असं म्हणायची पद्धत नाही. गुरुचं नाव घेतलं की कानाला हात लावायचा असतो. मी अमुक अमुक पंडितजींचा शिष्य आहे गाण्यातला, वा मग बुवा तुम्हाला कुठला राग गाता येतो, राग बी काही मी मानत नाही, काय लोकांनी काही बोललं मला राग वगैरे काही येत नाही, मी गातो फक्त. तुम्हाला राग येत नाही, नाही तुम्ही फक्त गाता, हो 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 हो. मग तुम्हाला तबला कितीचा आणायचा, काही नाही 4000 तबला मिळतो तो आणला तरी चालेल. पांडुरंग हरी वासुदेव हरी, अरे तुला तबला कितीचा आणायचा ह्या शब्दाचा अर्थ माहीत नाही, तुला राग या शब्दाचा अर्थ कळत नाही. तू अडाणी आहेस हे मी समजू शकतो, पण माणूस काय म्हणतो, अरे मग त्या पंडितजींचं नाव
ते माझे गुरु आहेत हे तरी घेऊ नको ना रे बाबा, काय होतं टिंगल तुझी नाही होत अगो बाई, त्या मास्तरचं कती तू। म्हणजे पहिली सगळ्यात मोठी मानहानी होते ती शिक्षकाची। म्हणून तुकोबांनी या ठिकाणी किती हेतुत गोपाल कृष्णांचं नातं ठेवलंय, कृष्ण माझा गुरु। आता भगवंतांनी ज्या काही 100 गोष्टी शिकवल्या असतील त्यातली एकही गोष्ट मी जर केली नाही तर ती माझ्या भगवंताला लांछनास्पद आहे। किंबहुना मला तर आहेच, कशाला झाला त्यांचा शिष्य, मलाही लांछन आहे। पण त्यापेक्षा मनुष्य कसा असतो, ज्याच्यावर आपली श्रद्धा असते ना त्याला दुखापत झाली तर जास्त त्रास होतो, स्वतःच्या दुखापतीचा एवढा त्रास होत नाही। सर्वसामान्यतः पहा, सगळ्या लोकांची आपल्या आईवर नितांत श्रद्धा असते, आपल्या वडिलांवर बऱ्याच वेळेला नितांत श्रद्धा असते, आणि त्यामुळं गप्पांमध्ये सहज माणूस म्हणतो तुला काय बोलायचं ते मला बोल, माझ्या आईला बोलू नको। काय तुला नावं ठेवायची मला नावं ठेव, माझ्या बाबांचं बोलायचं नाही नाव। आई वडिलांचं नाव काढलंस तर मग बघ। म्हणजे श्रद्धास्थानाला जर धक्का लागला तर जास्त यातना होतात हे लक्षात घेतलं तर गोपाल कृष्ण तो भगवान नारायण माझा गुरु आहे, माझं श्रद्धास्थान आहे, उद्या लोक त्याला जर लांछन लावायला लागले माझ्यामुळे केवढ्या यातना होतील। म्हणून गोपाळ कृष्णांच्या चरित्रातलं, कृष्ण अवतारातलं ते जे गुरुपण आहे त्याचं चिंतन करायचं। गोपाळ कृष्ण गुरु या नात्याने कधी आपल्या समोर आले, ते भगवंत या नात्याने जन्माच्या आधीपासूनच आलेत। म्हणजे त्या देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न लागलं, त्यांना कारागृहात ठेवण्यात आलं, मग ते 8व्या क्रमांकावरती भगवान जन्माला आले आणि जन्माला येण्यापूर्वीच त्यांनी वसुदेव देवकीला दर्शन दिलेलं आहे। म्हणजे भगवंत स्वरूपात आधीच दर्शन आहे। त्यानंतर गोकुळामध्ये गेले, नंद यशोदेकडे वाढले, त्याच्यामध्ये अनेक संकटं आली, ती पूतना मावशी आली, तो महाबळ भट आला, अमुक झालं तमुक झालं, अशाही वेळेला नंद यशोदेला नारायण स्वरूपामध्ये भगवंताने दर्शन देऊन आश्वस्त केलं आहे। म्हणजे भगवत स्वरूपामध्ये झालं। आपला विषय चाललाय गुरु, गुरु स्वरूपामध्ये कृष्ण कधी भेटले, केव्हा भेटले, तो दिवस असा होता की सगळं गोकुळ कसं नटून थटून तयार झालं होतं आणि हे सगळे नटलेले बघितल्यानंतर भगवंतांनी सहज नंद बाबांना विचारलं, बाबा काय हो आज? ते म्हणले, दरवर्षी आपण इंद्रपूजा या दिवशी करतो, का बरं? साहजिक आहे, अरे इंद्रपूजेमुळे पाऊस चांगला, पाऊस चांगला म्हणून शेतं चांगली, शेतं चांगली म्हणून चारा चांगला, चारा चांगला म्हणून गायींना दूध चांगलं। आपला सगळा व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे, या सगळ्या व्यवसायाला त्या इंद्राच्या पावसाचा केवढा मोठा आधार आहे सांग बरं। हां, मग त्याची पूजा नको का वर्षात नाही एकदा तरी करायला? इंद्र पूजेने वर्षतील धारा, इंद्र पूजेने वर्षतील धारा, इंद्र पूजेने वर्षतील धारा। कृष्णा इंद्र पूजेने वर्षतील धारा, पशु पक्षांना मिळे विपुल चारा, पशु पक्षांना मिळे विपुल चारा, इंद्र पूजेने मिळे सौख्य सारे, इंद्र पूजेने इंद्र पूजेने इंद्र पूजेने इंद्र पूजेने इंद्र पूजेने इंद्र पूजेने
करीत आलो करीत आलो वर्षानुवर्ष हे रे करीत आलो वर्षानुवर हे रे। अरे इंद्राच्या पूजेनं सगळं काही प्राप्त होत। इथे पहिल्यांदा भगवंत गुरुस्वरूपामध्ये बोलले आहेत, सगळ्या गोकुळाला त्यांनी संबोधित केलं आणि सांगितलं पर्जन्य येतो त्याबद्दल कृतज्ञता, यात वाद नाही। पण हा पडलेला पाऊस, हा पडलेला पर्जन्य आपल्यामध्ये साठवून कोण ठेवतो आणि आपल्याला वर्षानुवर्ष तो सौम्यपणे कोण पुरवतो, तर तो आहे गोवर्धन। गोवर्धन पर्वताची आपल्यावर अतिशय मोठी अशी कृपा आहे। अहो तो सगळा पाऊस त्यांनी साठवलाय। जसं आपल्या बाबांनी जरी दिवाळीचं ग्रीटिंग पाठवलं तरी ज्या पोस्टमननी ते ग्रीटिंग आणून दिलं त्याला सुद्धा आपण दिवाळीची भेट देतो ना। बाबांनी जरी दिलं तरी तुम्हाला आणून कोणी दिलं, त्या पोस्टमनचा काही अर्थ नाही का? तसं गोवर्धन हा जर आपल्याला त्या सगळ्याच्या सुविधा देत असेल। इंद्रपूजेनं फक्त पाऊस येतोय, गवत उगवून कोण देतं? तो गोवर्धन आहे। ते गवत तुम्ही खाईपर्यंत खाऊन झाल्यानंतर टिकवून कोण धरतं? गोवर्धन आहे। ते खाऊन झाल्यावर पुन्हा उगवायची प्रक्रिया कोण करतो? गोवर्धन। नदीच्या रूपाने ते सगळं पाणी साठवून कोण ठेवतोय? तेव्हा बाबा आणि सगळ्या गोकुळवासियांनो आपण इंद्राचे आभार मानू, पण या निमित्तानं आपण गोवर्धनाची पूजा करायला सुरुवात करूया का? गोवर्धनाची पूजा याचा अर्थ हा नव्हे की गोवर्धनातल्या सगळ्या झाडांना गंध लावत जायचंय, पण आपण नेहमी पूजनाच्या निमित्तानं त्या दैवताच्या जे सहवासात असतो त्या दैवताबद्दलचा आदर मनात घेऊन जे त्याच्या शेजारी असतो ही प्रक्रिया आपण प्रदक्षिणा करायची आहे ना, गोवर्धनाला करूया। लक्षात घ्या, निसर्गाला सुद्धा माणसाकडून फक्त खत पाणी अपेक्षित असतं असं नाही, कारण ती झाडं पक्षी हे सुद्धा जीव आहेत हो, सजीव आहे, आणि सजीवाला नेहमी अन्न पाण्याच्या बरोबरीनं सहवासाची गरज असते। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव, सहवासाची गरज असते। आज मला सांगा, गोपाल कृष्णांचा हा संदेश आपण किती मातीमोल केला? आपण सगळे आपल्या पोरांच्या बद्दल एकच विचार करतो, त्याला काय कमी आहे? देतोय की आणून पैसे? त्याला काय कमी आहे? भरतोय की त्याची फी? त्याला काय कमी आहे? देतोय की आणून कपडे? अरे त्याला काय कमी आहे म्हणजे तू त्याच्या बरोबर नाही हेच कमी आहे। पोराला चार पैसे कमी चालतील, पण मला माझ्या आई वडिलांचा, मला माझ्या नातलगांचा सहवास, नाही तर मला सांगा मैत्री नावाचं नातं फक्त फोनवर बोलून टिकतंय का? पर्याय नाही तेव्हा फोनवर बोलतो आपण, ठीक आहे, जेव्हा शक्य भेटलं पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे, एकमेकांची आदराने गंमत जंमत चौकशी केली पाहिजे, पाठीवर हात टाकून शाबासकी दिली पाहिजे, वेळ वेळ वेळ। संपत्तीनं सगळं समाधान नाही, तो वेळ दिला पाहिजे, आदराचा वेळ दिला पाहिजे, नाही तर बसलोय पोरापाशीन खेळतोय मोबाईल, मग मेले तिथं कशाला बसलायस? संडासात बस, पोरापाशी बसलेस तर त्याच्याशी खेळ ना, वडिलांपाशी बसलेस तर त्यांच्याशी बोल ना। ज्या आदराने पूजेला बसलो त्या आदराने गोवर्धनाची पूजा केली तर काय मजा येईल? वा वा वा। लक्षात घ्या, इथे गोपाल कृष्णाने पहिल्यांदा गुरु या स्वरूपामध्ये दोन संदेश दिले, ते म्हणजे देवाचे आभार मानले पाहिजेत, पण देवानी जे दिलं ते निसर्गाने साठवून तुमच्यापर्यंत पोचवलंय, म्हणून निसर्गाची सुद्धा देवा इतकीच काळजी घेतली पाहिजे। म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, हे सगळं बरोबरच आहे, पण ही सगळी तीर्थक्षेत्र जी आहेत ती नद्या आहेत, ते तीर्थ पण विठ्ठलच आहे, जे क्षेत्र आहे ते पण विठ्ठल आहे, या सगळ्याची काळजी पांडुरंगासारखी घेणं
ही भक्तीची पूर्णता आहे. तेव्हा आपल्या अपत्यांसाठी वेळही दिला पाहिजे आणि या सगळ्या पशु पक्षी वनस्पती निसर्ग या सर्वांच्यासाठी आदराचं स्थान मनामध्ये ठेवून हे माझ्या उपभोगाची साधनं नाही आहेत, माझ्यावर उपकार करणाऱ्या विभूती आहेत हे लक्षात ठेवून त्यांची काळजी घेण्याचं मनापासून ठरवलं पाहिजे. आठवड्यातनं एकदा का होईना काही झाडांना पाणी घालण्यासाठी गेलं पाहिजे, त्यांच्या काळजीसाठी विचार केला पाहिजे. पशुपक्ष्यांपैकी सगळे नाही, काही पशूंच्या तरी काळजीचा विषय आपण मनामध्ये आणला पाहिजे आणि मग त्याच्या बरोबरीनं उपासना पाहिजे. असं उपासना अधिक सेवा कार्य मनामध्ये येईल तर अशा मनुष्याला नक्की भक्तीची पूर्णता प्राप्त होईल. हा कृष्ण संदेशांपैकी एक संदेश फक्त पूर्वरंगात पाहिला, दुसरा संदेश उत्तररंगामध्ये पाहूया. सांप्रत अभंगाचा आठव, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तार. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया. रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम, रघुपती राघव राजा सर्वांनी म्हणायचं हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय. गोकुळामध्ये गोपाल कृष्ण फक्त भगवंत या नात्याने नाही तर गुरु या नात्याने सुद्धा नांदले हे पूर्वरंगात पाहिलं. गोकुळातून मथुरेकडे आलेले गोपाल कृष्ण, ज्याने मथुरेला येऊन आपल्या कंस मामाचा वध केला, मथुरेचं राज्य भयमुक्त केलं आणि ते उग्रसेनाच्या हाती दिलं आणि त्यानंतर बलराम आणि श्रीकृष्ण हे दोघंही सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्यार्थी म्हणून गेले आहेत. आता हा दुसरा संदेश, भगवंतांना जन्मापासूनच जाणीव आहे परब्रह्म स्वरूपाची, पण तरी सुद्धा गुरुकडे जावं
गुरुची सेवा करावी, गुरुच्या घरी राहावं, गुरुकडून ज्ञान घ्यावं, अशी काही अपूर्णता आपल्याकडे आहे का? आपण आधीच पूर्ण होतो. पण भगवंताने दाखवून दिलं, ज्या मानवी देहाचा स्वीकार केलाय त्याच्या चौकटी सहसा मोडायच्या नाही, त्या पद्धतीनं वागायचं. कारण माणसं काय करतात, देवाकडे बघून कसं वागायचं ते शिकतात. कृष्णाने कुठे गुरु केला होता, चाललो आम्ही, असं नाही होता कामा. त्यांना कळलं पाहिजे रामचंद्र झाले तरी त्यांनी वसिष्ठांना गुरु केलेला आहे, गोपाल कृष्ण झाले तरी सुद्धा त्यांनी संदीपनींना गुरु केलेला आहे. जुन्या काळात नुसतं गुरु करणं पुरेसं नव्हतं, गुरुच्या घरी राहून सगळी सेवा करायला लागायची आणि सगळ्या गैरसोयीतच राहायचं. पर्ण कुठी असायची पण त्याची सगळी झाडलोट करणं, त्या ठिकाणी सारवलेलं, फरशी हा विषय नाही, सारवण्याचा विषय करणं, आपल्या आश्रमातल्या गोशाळेतल्या गायींची काळजी घेणं, समिधा आणणं, सरपण आणणं. जरा एक आपल्याला विनंती करतो, आपल्या मुलांना जरा ह्या शब्दांचे अर्थ विचारून सांगाल काय मला, की समिधा म्हणजे काय आणायचं असतं आणि सरपण म्हणजे काय आणायचं असतं. एका विद्यार्थ्याला हे ऐकल्यावर एवढा आनंद झाला, तो म्हणाला बुवा काय लकी आहात. म्हटलं कसलं लकी, तुम्ही सरपण जाळत होतात. त्याला वाटलं मी मास्तरांना जाळत होतो का काय, मास्तरांना सर म्हणतात ना, तुम्ही सर पण जाळत होतात, काय लकी आहात हो, आमचे सर फार त्रास देतात, त्यांना जाळायची इच्छा आहे. तर सरपण म्हणजे काय, संविधा म्हणजे काय, हे सगळं स्वतः करायचं. वेळ प्रसंगी सगळ्या आश्रमामध्ये फिरून सगळ्यांना शिकवून गुरुजींचे पाय दुखले तर पादसेवन पण करायचं आहे. गोपालकृष्णांनी आणि बलरामानी स्वतः राजपुत्र असताना मथुरेच्या राज्याचे खरे वारस आता पुढे तेच आहेत. म्हणजे श्रीमंती कमी आहे का, नाही. सामर्थ्य कमी आहे का, नाही. श्रीमंती आहे, सामर्थ्य आहे, तरीसुद्धा आपल्या गुरुच्या घरातल्या सर्व सेवा, माझी देव पूजा देव पूजा, माझी देव पूजा देव पूजा, माझी देव पूजा देव पूजा, माझी देव पूजा देव पूजा. चरण तुझे गंगा भागीरथी, गुरुचरणाची माती तेची गंगा भागीरथी, गुरुवचनाचे ध्यान तेची माझे संध्यास्नान, माझी देव पूजा देव पूजा, माझी देव पूजा देव देव पूजा देव पूजा देव पूजा पूजा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जवळजवळ वर्षभर त्यांच्यापाशी भगवंत राहिलेत आणि अनेक विद्यांचा लाभ घेतला. कारण काही वेळेला सगळ्या विद्या माहीत जरी असल्या तरी त्या ऐकण्याचा लाभ जास्त आहे.
म्हणून गुरुमुखातून काही गोष्टी श्रवणच केल्या पाहिजे. ते श्रवण केलं आणि वर्षभराने जात असताना त्यांचा जो परममित्र होता सुदामा, त्याला आश्वासन दिलं, जेव्हा केव्हा आवश्यकता लागेल तेव्हा अगदी अधिकारानं माझ्याकडे ये, तुझ्या सर्व संकटातून तुला मुक्त करीन. मित्राला वचन दिलं, पण आता गुरुजींना विचारलं काय गुरुदक्षिणा. सांदीपनी ऋषी म्हणाले, नको रे कृष्णा, नको. अरे तुम्ही परब्रह्म स्वरूप आत्मे, तुम्ही माझ्या आश्रमामध्ये काही काळ माझे विद्यार्थी म्हणून राहिलात, हा माझा गौरव. मीच तुम्हाला कसं काय उतराई होऊ हा प्रश्न आहे. तुझ्याकडून काय मागू? काही नको रे बाबा, काही नको. पण गोपालकृष्ण आमचे कसे आहेत माहिती आहे ना? FRE. आपण म्हणाल कुठल्या विद्यापीठातली पदवी काढली, ही काय पदवी आहे? हो, FRE ही कुठली पदवी? फेस रीडिंग एक्सपर्ट. पांडुरंग हरी वासुदेव हरी, फेस रीडिंग FRE एक्सपर्ट. गुरु नाही म्हणतायत, पण गुरु मातेच्या चेहऱ्याकडं बघितल्यानंतर कळतंय मला त्या बिचारीला काहीतरी सांगायचं आहे, पण संकोचामुळे आई सांगत नाही आहे. हे लक्षात घेतल्यानंतर गोपालकृष्णाने आपला मोहरा बदललाच. तुम्हाला नाही ना काही सांगायचं, आई तुम्ही सांगा, कारण गुरुजींच्या इतकाच तुमचा अधिकार आमच्यावर आहे. आईच्या ममतेनं आत्तापर्यंत सांभाळलंय, आईच्या अधिकारानं सांगा. आणि आईच्या अधिकारानं या शब्दामुळेच त्यांना एकदम उमाळा आला, गहिवर आला, हुंदका आला. आई का रडतात? तेव्हा त्या मातेनं म्हणजे गुरु मातेनं सांगितलं, अरे कृष्णा 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 कृष्णा. सांगू कसे तुझला कृष्णा, सांगू कसे तुझला धिन धा धा धिन, सांगू कसे तुझला कृष्णा, सांगू कसे तुझला रे, सांगू कसे तुझला कृष्णा, सांगू कसे तुझला. कृष्णा सांगू कसे तुझला, सांगू कसे तुझला कृष्णा, सांगू कसे तुझला, सांगू कसे तुझला कृष्णा, सांगू कसे तुझला. आई आई सांग, आई सांग,
संकोच न करता सांग काय झालं, शेवटी धाडस केलंच कृष्णा. अरे प्रभास क्षेत्री तप आचरिले, प्रभास क्षेत्री तप आचरिले, पंचजनाने अपत्य हरिले, पंचजनाने अपत्य हरिले, पाळ आमुचे परत मिळावे, पाळ आमुचे परत मिळावे, तास एक बसला कृष्णा सांगू कसे तुझला, कृष्णा सांगू कसे तुझला, सांगू कसे तुझला, कृष्णा सांगू कसे तुझला, सांगू कसे तुझला, सांगू कसे तुझला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ऐकलं मात्र गोपाल कृष्ण बलराम जे तिथून निघाले हा प्रभास क्षेत्रापाशी, पांचजन नावाचा तो असुर त्याला काही वेळेला शंखासुर पण म्हणायचे, कुठे राहतो प्रभास म्हणजे आताचं आपलं सोमनाथ बरं, त्या क्षेत्रापर्यंत आले आणि तिथून असं लक्षात आलं की समुद्रात बरस दूर 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 प्रवास केल्यानंतर छोट बेट आहे तिथे हा पठ्ठ्या बसलाय. आणि गोपाल कृष्णांनी आपल्या शक्तीनं समुद्र पोहून जाऊन तरून जाऊन पांचजन्याच्या राज्यातच उभे राहिले. राक्षसाला कल्पना नव्हती, त्याला वाटलं आपल्या परवानगीशिवाय आरमार सुद्धा आरपार येत नाही. हा पठ्ठ्या पोहत आला एवढ्या लांब, पोहून सुद्धा येऊन उभे राहिले आमच्या नगरीत येण्याचे कारण सांदीपनी ऋषींचा पुत्र तुमच्या ताब्यात आहे, आम्हाला गुरुपुत्र पाहिजे, बाकी आमचे काही म्हणणे नाही. राक्षसाने सांगावं कृष्णा हे तुमचे ऋषी बरेच मोठे शास्त्रज्ञ आहेत, अलीकडच्या भाषेत त्यांच्याकडं बरेच वेगवेगळ्या अस्त्रांचे फॉर्म्युले आहेत आणि ते फॉर्म्युले आम्हाला हवे आहेत, आम्हाला हवे वाईट पाहिजे ती किंमत देतो सांगितलं होतं, किती पॅकेज देऊ, आमच्यासाठी संशोधन करा, चांगले रोगजंतू तयार करा, सगळ्या जगाला त्रास द्या, देतोय ना पगार तुम्हाला. पण हे ऋषी नाही म्हणाले, म्हणून त्यांच्या मुलाचं अपहरण केलंय, किमान वात्सल्यासाठी तरी का होईना, आज ना उद्या हो म्हणतील. कृष्ण म्हणाले काय करू रे दैत्या, समुद्रापलीकडे राहून भारताचा ठाव ठिकाणा तुला नाही कळणार. अरे आमच्या ऋषी मुनींची अख्खी कुळच्या कुळ मारून टाकलीस तरी सुद्धा या देशाला विघातक होईल असं काहीही आमच्या ऋषींच्याकडून होणार नाही, ती आमची ऋषी संस्कृती आहे आणि अशा दिव्य ऋषी संस्कृतीला रक्षण करण्यासाठी अनंत अवतार आहेत. बऱ्या बोलानं दिलास तो गुरुपुत्र तर ठीक, हे तर मी सुद्धा गवळी आहे, गवळी नाव टेररिस्ट आहे ते साधं आहे नाव काय, मी पण गवळी आहे. गोकुळामध्ये भले भले बैल आणि भले भले सांड असे मार्गाला लावून दाखवलेत, मी बॉक्सिंगची प्रॅक्टिस गादीवर नाही करत, बैलांसमोर करतो काय करायचे ते. आणि तुझ्यासारख्या बैलाला वळवून वळूसारखा बांधायला मला किती वेळ लागतो, त्या शंख्यानं ऐकलं नाही, त्या पांचजन्याने ऐकलं नाही, उगाच तो युद्धाला हात घातला थोडक्यासाठी, मग मात्र कुस्ती खेळून जो आडवा पाडला
छातीत गुडघा रोवूनच बसले. पुढं काही करावंच लागलं नाही, आपोआपच फोटोला हार गेलंच ते प्रकरण. त्या पांचजणाचा मुलगा इतका घाबरला. एवढे शक्तिशाली भारतात लोक असतात, हे राज्य तुमच्या ताब्यात घ्या. त्या मुलाचा दोष नाही, त्या मुलाच्या दुर्दैवाने त्यांनी आयुष्यभर एकच बघितलं होतं की ज्यांच्या अंगात प्रचंड शक्ती ते जुलूमच करण्यासाठी येणार. जरा ताकद जास्त वाढली, कार्यकर्ते वाढले की हप्ता घ्यायला सुरुवात. त्याशिवाय शक्तिवंतांच्या शक्तीचा उपयोग आहेच काय ही त्याला कल्पना आली. त्याच्या वेळेला जरासंध मातलेला होता, ते शिशुपाल वक्रदंत ते मातलेले होते. शक्ती हे म्हटल्यानंतर हा जुलूम करणार. त्यांनी पहिल्यांदा न्यायासाठी जी शक्ती खर्च होते ती पाहिली. फक्त पंचजनाला शिक्षा झाली तेव्हा त्याच्याकडनं तो शंख मिळाला, तो पंचजन्य. तो भगवंतानी स्वतःसाठी कायमचा राखीव ठेवला, जबरदस्त शंख होता. ते सर्व राज्य त्याच्या मुलाला देऊन टाकलं. म्हणजे एवढं निस्वार्थ शौर्य असू शकतं याच्यावर विश्वास बसेना. तो पुत्रही म्हणाला, देवा तुझ्या कृतीनं तू मला अंकित केलंस, उद्या तुला केव्हाही लागलं तर माझ्या सगट हे सगळं राज्य तुझं आहे. मला नक्की माहिती आहे तू माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि त्या गुरुपुत्राला घेऊन पुन्हा सांदीपनींच्याकडे आले. गुरुजींचे डोळे पाण्याने भरलेले, माता अत्यंत आनंदाने रडतीये. गुरुपूजन पूर्ण केलं आणि मग गोपाल कृष्ण निघाले. बस महाराज, अशा कीर्तनाला एवढाच संदेश, शिष्य म्हणून आपण एखाद्या गुरुकडे काम करताना आपण विद्या शिकतो पण त्या गुरुचा संतोष, त्या गुरुच्या संतोषासाठी पुढच्या जन्मभरामध्ये काही करतो का? त्या दिवशीची गुरुदक्षिणा दिली, थँक्यू, गुड बाय. पुढे सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये प्रतिवर्षी गुरुदर्शन करणं हा कृष्णाने कधीही परिपाठ सोडला नाही. त्या गुरुकुलाची खबरबात घेत राहणं हा परिपाठ कधी सोडला नाही. त्या गुरुकुलातले आपले सहाध्यायी कुठे आहेत, कसे आहेत, त्याचे परिपाठ मिळवणं हा परिपाठ कधी सोडला नाही. आणि गुरूंचा संतोष ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे ते करण्याचाही परिपाठ कधी सोडला नाही. तेव्हा बस महाराज, आपले सगळे आपण चांगल्या चांगल्या मराठी माध्यमातल्या चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या चांगल्या चांगल्या शाळेतून वर आलो. आणि आपली मातृभाषा ज्या मराठी माध्यमामध्ये सांभाळायची त्या आईला तिलांजली देऊन आपण आपली सगळी पोरं मराठी भाषेपासून कशी तुटतील असा विचार करून भलत्याच भाषेच्या अधिक प्रेमामध्ये ओतली. मला सांगा, पैसा मिळाला असेल, विद्याही मिळाली असेल, पद मिळालं असेल, पण आईचा द्रोह झाला मग आईचा संतोष, गुरूंचा द्रोह झाला त्या गुरूंच्या संतोषाचं काय करायचं? आणि एवढ्यासाठी एक प्रार्थना अशी आहे, बाबांनो जगातल्या कोणत्याही भाषा शिका, कोणत्याही भाषेमध्ये विद्या पुढे प्राप्त करा, पण किमान आपली मातृभाषा आणि आपली देवभाषा यांच्यापासून माझी नाळ तुटणार नाही एवढं तरी बघा. कारण हीच आपल्या सर्व संतांची, गुरुजनांची मनापासून इच्छा होती. आणि गुरूंची इच्छा, आपल्या आप्तेष्टांच्या इच्छा, त्यांच्या संतोषासाठी काही प्रमाणात पूर्ण करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये जरी राहिलो तरी बाबांच्या संतोषासाठी एक मराठी पुस्तक आठवड्याला वाचलं पाहिजे. अमेरिकेत जरी राहिलो, जर्मनीमध्ये जरी नोकरी केली, बोलायला लागतंय जर्मन, पण आजीच्या संतोषासाठी रोज एकदा रामरक्षा म्हटली गेली पाहिजे. अगदी न्यूझीलंडमध्ये जरी राहिलो, इथं सगळं इंग्लिश,
तिथं काय वाटेल ते असो. गणपती उत्सवामध्ये गणेशाची आराधना गणपती अथर्वशीर्षाने लंबोदर पीतांबर आणि फणीवर वंदना नाही बंधना अशी सगळी स्वच्छ उच्चार करून आपण आपल्या संस्कृतीला जपत राहिलो तर गुरुची खऱ्या अर्थाने सेवा झाल्यासारखी होईल, त्यांचा संतोष झाल्यासारखं होईल असो महाराज. कृष्णाच्या दोन शिकवणुकीकडे आपण पाहिलं, एक ते गुरु म्हणून कसे होते तेही पाहिलं, आता ते शिष्य म्हणून कसे होते तेही पाहिलं, पुढच्या कालखंडात ते श्रीमंत म्हणून कसे होते, ते सत्ताधीश म्हणून कसे होते, ते सल्लागार म्हणून कसे होते, ही विविध रूपं जी गोपाळ कृष्णांची आहेत. ह्या विविध रूपातून भगवंतांनी विविध संदेश आपल्यापर्यंत पोचवलेत, अर्थात हे संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोचवले, आपण कीर्तनामध्ये पोचवले, आता संदेशासकट कीर्तन सगळ्यांपर्यंत पोचवणं तुमचं आमचं काम आहे. तेव्हा या कृष्ण विचाराला सगळ्यांच्या मनामध्ये दृढ करण्यासाठी आपलं नेहमीचं आचमन, लाईक करणे, शेअर करणे, सबस्क्राईब करणे आणि गोविंदाय नमः काही ना काही त्या ठिकाणी कीर्तन विश्वच्या मदतीसाठी त्याच्या पाठीशी उभं राहणं हा सातत्याने आपला कार्यभाग आपण सांभाळायचा आणि गोपालकृष्णांची पूजा मनोमन बांधायची. आपण पाच सद्गुणांचं चिंतन त्यांच्या करणार, या पाच सद्गुणातल्या या पंचप्राणातल्या पाचही सद्गुणातले किंचित किंचित अंश जरी आयुष्याला मिळाले तरी जीवनाचं ताट पंचपक्वांनाचं होईल यात संशय नाही. तेव्हा आजच्या अभंगाला या ठिकाणी विराम. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता, जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 सादरी करत असताना, 75 सादरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झाला आहे, बारसं झालं आहे, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरीय कार्य आहे, आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.